नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पगार। आज मी तुम्हाला सांगणार आहे, जर डिप्लोमाची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट जर हरवले तर डुप्लिकेट कसे काढायचे, आपले सरकार पोर्टलवर जाऊन याबद्दल सविस्तर माहिती। तर चला बघूया डुप्लिकेट मार्कशीट किंवा सर्टिफिकेट डिप्लोमाचे कसे काढायचे याबद्दल माहिती। सर्वप्रथम ब्राउझरमध्ये आपण आपले सरकार टाईप करूया। यानंतर आपल्या ब्राउझरमध्ये बघा, तुम्हाला स्क्रीनवरती आपले सरकार ये वेबसाईटचे डिटेल्स भेट दिसतील, त्यावर आपण क्लिक करूया। आपले सरकार .mahaonline.gov.in ही बघा, ही वेबसाईट ओपन होते आहे, आपण बघू शकतो। ही अशी फार महत्त्वपूर्ण वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची, ज्या वेबसाईटवरती वेगवेगळ्या सेवा आपल्याला मिळू शकतात, मिळतात, त्याचा तुम्ही लाभ घ्यावा। हाच हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे, हेतू आहे। जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड असाल तर लॉग इन करा, आणि रजिस्टर्ड नसाल तर रजिस्टर्ड हिअरवरती लॉग इन करून तुमचे डिटेल्स भरा, आधार नंबर एंटर करा, तुमचं लॉग इन होऊन जाईल। आपण आता ऑलरेडी रजिस्टर्ड असल्याने तर आपण लॉग इन करतो आहे। युजर आय डी एंटर करायचा आणि पासवर्ड एंटर करावा लागेल आपल्याला। त्यानंतर हा कॅप्चा दिला आहे, हा कॅप्चा एंटर करूया आणि नंतर आपला जिल्हा निवडावा लागतो आपल्याला। मी माझा जिल्हा निवडतोय आणि शेवटी लॉग इन या टॅबवरती प्रेस केलं की आपलं लॉग इन होतं। तर बघा, हे डॅशबोर्ड दिसतोय, यापूर्वी कुठले कुठले अर्ज केले वगैरे वगैरे सगळं इथं दिसतं। तर यात आपण आता होममध्ये आहोत। आपल्याला आता कुठल्या प्रकारची सेवा हवी आहे त्या डिपार्टमेंटला आपण जावं लागेल आपल्याला। बघा, इथे वेगवेगळे डिपार्टमेंट दिसतात आहे। तर आपण आता आपल्याला डिप्लोमाचे डुप्लिकेट मार्कशीट काढायचे, त्यासाठी आपण जाणार आहोत हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या लिंकवरती। बघा, या वेगवेगळ्या विभागांच्या लिंक आहे, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट या नावावरती आपण क्लिक केलं। तर बघा, आता सब डिपार्टमेंट, कारण हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अंतर्गत सगळ्या युनिव्हर्सिटी येतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अर्थात MSBT येते। आपण आता आपल्याला डिप्लोमाचे मार्कशीट डुप्लिकेट हवे असल्याने आपण MSBT या टॅबवरती या नावावरती क्लिक करतोय। त्यानंतर आपल्याला डुप्लिकेट मार्कशीट हवे की डुप्लिकेट सर्टिफिकेट हवे की मायग्रेशन सर्टिफिकेट हवे की ट्रान्सक्रिप्ट सर्टिफिकेट हवे, आपल्याला जी काही सेवा हवी असेल त्या टॅबवरती आपण असे क्लिक करायचे आणि त्यानंतर प्रोसिड या नावावरती प्रेस करायचे। आपण प्रोसिड केले हे बघा, हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट हे पेज ओपन झालं आहे। आपल्याला हवं आहे डुप्लिकेट मार्कशीट। तर आता आपण सर्वप्रथम इथं नाव, ऑलरेडी आपलं लॉग इन असल्यामुळे इथं नाव बाय डिफॉल्ट येतं। आता इथं ॲड्रेस एंटर करावा लागेल, आपण ॲड्रेस एंटर करतो आहे। त्यानंतर पिनकोड एंटर करावा लागेल, महाराष्ट्र स्टेट आपल्याला आता डिस्ट्रिक्ट निवडावं लागेल, तालुका निवडावा लागेल, त्यानंतर सिलेक्ट विलेज, त्या तालुक्यामध्ये कुठल्या विलेजमध्ये आपण येतो ते सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर व्यवस्थित एंटर करायचा, कारण या मोबाईल नंबरवरती तुम्हाला SMS येतील आणि आपल्या दाखल्याची स्थिती, आपल्याला कुठल्या स्टेटला आपला दाखला आहे ते आपल्याला माहिती मिळेल। जीमेल व्यवस्थित एंटर करायचा, इथं आपण एंटर करतोय। आधार कार्ड नंबर आणि त्यापुढे आपण एंटर करतोय आय अग्री या टॅबला, कारण तुम्ही जो आधारला आधार नंबर जो इथे एंटर करताय याचा अर्थ हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट तुमच्या बाबतची माहिती मिळू शकते UIDA कडून, आधारच्या वेबसाईटकडून। तसं त्यांनी तिथं बघा दिलं आहे, नोट आय द होल्डर ऑफ आधार नंबर हिअर बाय गिव माय कन्सेंट टू हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट टू ऑप्टेन माय आधार नंबर नेम अँड फिंगरप्रिंट आयरिस फॉर ऑथेंटिकेशन विथ UIDAI हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट हॅज इन्फॉर्म मी दॅट माय आयडेंटिटी इन्फॉर्मेशन वुड ओनली बी यूज्ड फॉर सिटीजन सर्व्हिस
and also inform me that my biometrics will not be stored, shared and will be submitted to CIDR only for the purpose of authentication. म्हणजे तुमचा जो यू आय डी आय नंबर आहे, आधार नंबर आहे, तो फक्त ऑथेंटिकेशनसाठी वापरला जाईल. एनरोलमेंट नंबर एंटर करूया आपण. तुमचा जो कॉलेजला गेल्यानंतर एनरोलमेंट नंबर असतो तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. एम एस बी टीकडे असलेली सगळी माहिती तुमची या एनरोलमेंट नंबरशी संबंधित असते. तुमचा एनरोलमेंट नंबर एंटर केला की त्यांना सगळी माहिती मिळू शकते. रिझन, तुम्ही आता डुप्लिकेट मार्कशीट का काढताय, तर मिसप्लेस झालं, हरवलं असं त्याचं कारण असू शकतं. तर रिझन मिसप्लेस. एक्झामिनेशन, कुठल्या ब्रँचमध्ये तुम्ही तो शिकले आहात ते तुम्हाला इथं भरायचं आहे. तर आपण आता निवडूया डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आणि कॉलेज निवडतो आहे, तुम्ही ज्या कॉलेजला शिकले, ज्या कॉलेजला तुम्ही डिप्लोमा पूर्ण केला त्या कॉलेजला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूट कोड, तुमच्या इन्स्टिट्यूटचा कोड तुम्हाला माहीत हवा, तो तुम्ही एंटर करायचा आहे इथं. त्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी मोड सिलेक्ट करायचा आहे. डिलिव्हरी मोड ऑफ मार्कशीट, नो मार्कशीट विल बी डिलिव्हर्ड टू होम ॲड्रेस. म्हणजे तुम्हाला मार्कशीट कसं हवं आहे, बाय पोस्ट हवं आहे की बाय सेल्फ हवं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः एम एस बी टीत जाऊन कलेक्ट करणार की ते पोस्टाने तुमच्या आर बी टीत येईल आणि आर बी टीतून ते तुम्हाला मिळेल. नोट, काइंडली कलेक्ट इन पर्सन फ्रॉम एम एस बी टी मुंबई विद इन 30 days फ्रॉम द डेट ऑफ अप्रुवल. म्हणजे तुमचं मार्कशीट अप्रूव्ह झाल्यानंतर डुप्लिकेट तुम्हाला 30 दिवसाच्या आत तुम्हाला जर तुम्ही बाय सेल्फ सिलेक्ट केलं तर ते जाऊन कलेक्ट करावं लागेल. अथवा जर तुम्ही बाय पोस्ट सिलेक्ट केलं तर ते मार्कशीट तुमच्या आर बी टीला येईल. प्लीज कन्सिडर बिलो डिटेल्स फॉर रिक्वायर्ड मार्कशीट. तर आपण आता इथं सिलेक्ट केलं बाय पोस्ट, डिलिव्हरी मोड ऑफ मार्कशीट, नो मार्कशीट विल बी डिलिव्हर टू होम ॲड्रेस बाय पोस्ट आपण सिलेक्ट करतोय. सिलेक्ट रिजनल ऑफिस ऑफ युअर कॉन्सर्न इन्स्टिट्यूट, कलेक्ट युअर डॉक्युमेंट इन पर्सन ॲट सिलेक्ट आर बी टी ओनली, नो डॉक्युमेंट विल बी डिलिव्हर ॲट होम ॲड्रेस. म्हणजे जर तुम्ही बाय पोस्ट जरी सिलेक्ट केलं तरी तुमचं मार्कशीट तुमच्या संबंधित आर बी टीला येईल आणि तेथून ते तुम्हाला कलेक्ट करावं लागेल. तर बघा, बाय पोस्ट सिलेक्ट केल्यामुळे आपण आता आर बी टी सिलेक्ट करतोय. सिलेक्ट ऑफिस नेम म्हणजे आर बी टीचं नेम आपण आता क्लिक करतोय. आपण आता येतोय औरंगाबाद रिजनमध्ये. आर बी टीच्या जशा एम एस बी टीच्या मुंबई सब रिजन, पुणे रिजन, नागपूर रिजन आणि औरंगाबाद रिजन असे 4 आर बी टी आहेत. आर बी टी म्हणजे रिजनल बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, तिथं एम एस बी टीचे ऑफिसेस आहेत. तर आपण आता सिलेक्ट करतोय औरंगाबाद रिजन. तर औरंगाबादचं त्यांनी डिटेल दिलं आहे, डेप्युटी सेक्रेटरी स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिजन ऑफिस ओस्मानपुरा औरंगाबाद. डिस्प्ले झालं आहे डिटेल्स. प्लीज कन्सिडर बिलो डिटेल्स फॉर रिक्वायर्ड मार्कशीट. तर आता काय डिटेल पाहिजे त्या मार्कशीटसाठी, तर तुम्हाला कुठल्या सेमचं मार्कशीट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, सेमिस्टर 2 आणि एक्झाम इयर, तुम्ही कुठल्या वर्षी ती एक्झाम पास झाले आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही पास झाले आहात 2017 ते आपण सिलेक्ट केलं. इथं आपल्याला एंटर करायचं आहे सीट नंबर. आपण आता सीट नंबर एंटर करतोय. त्यानंतर तुम्ही ते कुठल्या एक्झामला पास झाले, समरला पास झाले की विंटरला, तर विंटरला पास झाले ना आपण आता विंटर सिलेक्ट केलं. ॲड सेमिस्टर म्हणजे हा डाटा या रोमध्ये इथं ॲड होतो आहे. बघा, हे ॲड सेमिस्टर इथं आपण ॲड केलं. तुमचं जर डाटा तुम्हाला करेक्शन करायचं असेल तुम्ही तो डिलीटही करू शकतात. बघा, आय डू हिअर बाय डिक्लेअर दॅट अबो इन्फॉर्मेशन फर्निश इज ट्रू टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज. आय ॲग्रीवरती क्लिक केलं की आपल्याला सेव्ह डिटेल्स या नावावरती क्लिक करावं लागेल. एज्युकेशन डॉट माय ऑनलाईन डॉट जी ओ ई डॉट इन सेज, काइंडली रिचेक द फील्ड इन्फॉर्मेशन बिफोर सबमिटिंग द फॉर्म ऑर ॲप्लिकेशन. म्हणजेच तुम्ही परत ही माहिती सगळी एकदा चेक करून घ्या, तुम्ही जे काही सगळं एंटर केलं आहे सगळं बरोबर एंटर केलं का, तुमचा ॲड्रेस असेल, तुमचा एनरोलमेंट नंबर असेल. तर आपण हे सगळं चेक केल्यानंतर माहिती सबमिट केली, युअर ॲप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुली, युअर ॲप्लिकेशन आय डी इज, हा आपले ॲप्लिकेशन आय डी जनरेट झाला. आपण आता इथं ओके क्लिक करतोय. यानंतर
आता आपल्याला काय करायचं आहे, अपलोड फोटोग्राफ्स, त्यांनी फोटोग्राफची साईज दिली आहे 5 KB ते 20 KB दरम्यान त्या फोटोग्राफची साईज पाहिजे, तो JPG फॉर्मॅटमध्ये फोटोग्राफ पाहिजे, त्याची विड दिली त्यांनी 160 पिक्सेलचा तो फोटो पाहिजे आणि हाईट दिली आहे 200 ते 212 पिक्सेल फोटोग्राफची. एडिट फोटो अपलोड मॅन्युअल, तर इथं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं आहे फोटो कसा एडिट करायचा मॅन्युअली. तुम्ही फोटो अपलोड करण्यापूर्वी तो कसा एडिट करायचा हे इथं सगळं दिलं आहे, तुम्ही ते वाचा आणि त्याप्रमाणे फोटो अपलोड करू शकता. हे सगळे डिटेल्स दिले आहे, हे तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचायचे त्याप्रमाणे फोटो स्कॅन करायचा, रिसाईज करायचा आणि तो अपलोड करायचा. तर आता आपण आपला फोटो सिलेक्ट करूया, चूज फाईल, आपण फोटो सिलेक्ट केला, हा फोटो अपलोड होतोय. फोटो अपलोड झाला कारण त्याची साईज वगैरे मी बरोबर रिसाईज करून ठेवला होता तो. आता आपण सिग्नेचर बघतोय, सिग्नेचर अपलोड करतोय. इन्स्ट्रक्शन्स फॉर इश्यूड सिग्नेचर, द साईज ऑफ द सिग्नेचर शुड बी बिटवीन 5 KB to 20 KB हे इन्स्ट्रक्शन दिली आहे. सिग्नेचर फॉर्मॅट शुड बी JPG आणि विड दिली आहे 256 पिक्सेल आणि हाईट दिली 64 पिक्सेल. तर आता आपण इथं सिग्नेचर अपलोड करूया, साईन अपलोड झाली. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स दिसतंय, ॲनेक्चर ऑफ सेल्फ डिक्लेरेशन, तर त्यासाठी तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करावं लागेल आणि हे डिक्लेरेशन तुम्हाला फिल करून हाताने व्यवस्थित लिहून स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला बघा, इथं तुम्हाला फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे, सेल्फ डिक्लेरेशन ॲनेक्चर एमध्ये आलं आहे ते. ही सगळी माहिती तुम्हाला इथं भरायची आहे, इथं प्लेस, इथं डेट, इथं तुमची सिग्नेचर आणि इथं तुमचं नाव टाकायचं आहे आणि हे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. तर आपण आता डॉक्युमेंट फॉर्मॅट शुड बी JPG ऑर PDF ऑर PNG, कुठलाही फॉर्मॅट इथं चालेल, JPG किंवा PDF चालेल. द साईज ऑफ द डॉक्युमेंट बिटवीन 75 KB to 100 KB म्हणजे डॉक्युमेंटची साईज 75 ते 100 KB दरम्यान असावी. फाईल नेम शुड नॉट हॅव स्पेशल कॅरेक्टर लाईक अँड, कॉमा, असे काही जे असतात डॉलर वगैरे हे काही किंवा स्पेस हे तुम्हाला त्या फाईल नेममध्ये नसावे. डॉक्युमेंट्स इन्क्लोज सबमिट एनी 3 ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स म्हणजे या खालील तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे. तर आपण आता सर्वप्रथम करतोय सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी ऑफ स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑर प्रिन्सिपल अटेस्टेड गॅजेट झेरॉक्स कॉपी. म्हणजे जर तुमच्याकडे मार्कशीट नसेल तर तुमच्या कॉलेजला जायचं, पॉलिटेक्निकला जायचं, तिथून तुमची गॅजेटची झेरॉक्स कॉपी घ्यायची आणि त्याच्यावरती प्रिन्सिपलच्या सहीनिशी ते गॅजेटची झेरॉक्स अटेस्टेड करून घ्यायची. आपण आता चूज करतोय गॅजेटची कॉपी अटेस्टेड गॅजेट. हे अपलोड झालं, हे आपण बघू शकतो गॅजेट. त्यानंतर पोलीस FIR और पोलीस NC म्हणजे तुमचं जर मार्कशीट हरवलं आहे तर ते तुम्हाला पोलीस स्टेशनला त्याची तक्रार नोंदवावी लागते, FIR नोंदवावं लागतो आणि पोलीस विभागाकडून डिपार्टमेंटकडून तसं तुम्हाला पत्र मिळतं, ते पत्र तुम्हाला इथं अपलोड करावं लागतं की त्याच्या आधारे तुम्हाला MSBT डुप्लिकेट मार्कशीट देऊ शकतं. तर आता आपण अपलोड करतोय पोलीस FIR. हे तुम्ही बघू शकता FIR JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड केली आपण. त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट आहे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म ॲनेक्चर ए विथ पासपोर्ट साईज फोटो. बघा आपण आता सेल्फ डिक्लेरेशन जे तुम्हाला मी आधीच आत्ताच सांगितलं डाउनलोड करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे, हे डिक्लेरेशन आपण आता अपलोड करतोय. झालं डिक्लेरेशन आपलं अपलोड झालं, त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स. बघा प्लीज अपलोड फाईल फॉर सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी ऑफ स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑर प्रिन्सिपल अटेस्टेड गॅजेट झेरॉक्स कॉपी. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट जर काही अडचण आली तर ते अपलोड होत नाही आणि ते तुम्हाला परत अपलोड करावे लागतात. बघा आपण आता ते अपलोड करतोय. चला द साईज बिटवीन 75 to 100 KB म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटची साईज जरी प्रॉपर नसेल तरी तुमचे डॉक्युमेंट अपलोड होत नाहीत. हे सिलेक्ट झालं, आता अपलोड डॉक्युमेंट्स. बघा डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली, हे तुम्ही बघू शकता इथं ही माहिती आली. ओके म्हणायचं आहे आपल्याला. आता बघा
मेक पेमेंट। आता तुमचा ॲप्लिकेशन आय डी जनरेट झाला, सर्विस नेम म्हणजे डुप्लिकेट मार्कशीट हवं आहे तुम्हाला, अर्जदाराचं नाव, फी साधारणतः 300 रुपये फी लागते, ऑनलाईन सर्व्हिस चार्जेस 20 रुपये, स्टेट जी एस टी सेंट्रल जी एस टी असे टोटल 323 रुपये आणि 60 पैसे तुम्हाला इथं भरावं लागेल। इथं आपण कन्फर्म जर केलं तर लगेच बघा पुढे पेमेंटचा गेटवे उपलब्ध होईल, वॅलेट, नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, IMPS, UPI किंवा पेटीएम, या सगळ्या कुठल्याही माध्यमाने तुम्ही पेमेंट करू शकतात। पेमेंट झाल्यानंतर तुमचं अर्ज सबमिट होईल, आणि MSBT ने अर्ज अप्रूव्ह केल्यानंतर त्याची प्रिंट, त्याची प्रत तुमच्या बाय पोस्ट असल्याने RBT औरंगाबादला जमा होईल, किंवा तुम्ही जर सेल्फ सिलेक्ट केलं तर तुम्हाला MSBT मुंबईला जाऊन ते कलेक्ट करावं लागेल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिप्लोमाचे मार्कशीट किंवा सर्टिफिकेट जर हरवले तर डुप्लिकेट कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरेल, फायदेशीर ठरेल, कामाचा ठरेल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, सदर व्हिडिओ लाईक शेअर करून कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।